कोरोना कोविड-19 महामारीच्या प्रतिबंधासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच यांच्या माध्यमातून सांगली शहरातील मारुती रोड, हर्बर्ट रोड, सराफा कट्टा, स्टेशन चौक येथील गणेश मार्केट येथील छोटे मोठे व्यापारी व विक्रेते यांना मास्क व कोविड-19 मध्ये घ्यावयाचे काळजीचे पत्रक यांचे वाटप करण्यात आले. आमदार सुधीरदादा गाडगीळ युवा मंच यांच्यातर्फे सांगली विधानसभा क्षेत्रातील नागरिक, व्यापारी तसेच पोलीस, आशा वर्कर्स, वैद्यकीय अधिकारी यांना मास्क, सॅनिटायझर आणि कोविड-19 या संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्याबाबत मार्गदर्शन करणारे पत्रकाचं वाटप करण्यात येत आहे. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ माने यांच्या नेतृत्वाखाली आजवर सुमारे 70,000 अधिक मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. तसेच शासकीय रुग्णालयासाठी 3 व्हेंटिलेटर दिलेत. यावेळी माजी आमदार नितीनराजे शिंदे व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ माने यांच्या प्रमुख उपस्थितीत अमित भोसले, राहुल माने, राजू जाधव, प्रथमेश वैद्य, मकरंद मामूलकर, अभिषेक पटवर्धन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज या ठिकाणी सुधीरदादा युवा मंच, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा या वतीनं आज या ठिकाणी कापडपेठ, हलबटपेठ, सराफकट्टा आणि मालती रोड या ठिकाणी सर्वसामान्य व्यापारी, रिक्षावाले, भाजीवाले, फळ विक्रेते आणि दुकानदार या सगळ्यांना आज या ठिकाणी आमचे तडके नेते माजी आमदार नितीनराजे शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि यांच्या हस्ते आज या ठिकाणी या सगळ्या मार्केटमध्ये आज आम्ही सॅनिटायझर आणि मास्क आणि त्यांना कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यासाठी एक आम्ही पत्रक दादांनी काढलेलं आहे. ते आज या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वाटप करायचे काम या ठिकाणी चालू आहे आणि सर्व सांगलीकरांच्या पाठीमागे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि सुधीरदादा युवा मंच ही नेहमी मदतीसाठी चार पावले पुढे जातील याची आम्ही गवाही देतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.